नुकताच पूर्व उच्च माध्यमिक प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला। मात्र मावळ मधल्या काही खासगी शाळांनी याच्यामध्ये एकीकडे उल्लेखनीय असे यश संपादन केलेले आहे आणि त्याच वेळी दुसरीकडे मात्र मावळ तालुक्यामधल्या जिल्हा परिषदेच्या 11 शाळा आणि खासगी 60 शाळांचा निकाल हा 0% लागलेला आहे। या शाळांमधील इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्ग शिक्षकांना नोटीस बजावण्यात येणार आहे आणि या नोटीशीचा खुलासा जर समाधानकारक आला नाही तर जिल्हा परिषदेच्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्ग शिक्षकांची एक वेतन वाढ ही रोखली जाईल। विशेष म्हणजे गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या 65 शाळांचा निकाल हा 0% होता, यंदाच्या वर्षी 11 शाळांचा निकाल 0% आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा जरी सुधारलेला असला तरी जिल्हा परिषद शाळांमधील एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळालेली नाही आहे। जो शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये इयत्ता 5वीच्या आमच्या 11 आणि इयत्ता 8वीच्या 3 शाळांचा निकाल 0% लागलेला आहे। तर त्या अनुषंगाने ज्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांची शुक्रवारी बैठक बोलवलेली आणि त्या बैठकीमध्ये जी कारणं असतील त्या कारणांचा उहापोह केला जाईल। ज्या शिक्षकांकडून हलगर्जीपणा झाला असेल किंवा नकळत त्यांच्याकडून आज हा निकाल जो कमी लागलेला आहे त्याला ते कारणीभूत असतील तर त्यांना नोटिसा देणार आहोत आणि नोटिसांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर प्रशासन योग्य ती प्रकारची कारवाई करणार आहे।